विद्यार्थी वर्ष गायकवाड आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की आगामी ज्या बोर्डाच्या परीक्षा आहेत त्या कशा पद्धतीने होणार आहे. कारण वर्षाताई एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणतायत की प्रशासनाला लॉकडाऊनच्या दृष्टीने आम्ही नियोजन करायला सांगितलं आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही असं म्हणताय की बोर्डाच्या 10वी 12वीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार. तर एक मोठा संभ्रम आहे, भीती आहे विद्यार्थ्यांना की हे थोडं विसंगत वातावरण दिसत आहे, चित्र दिसत आहे, काय सांगाल? नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून 10वी आणि 12वीचं वर्ष हे सगळ्यात महत्त्वाचं असलेलं वर्ष आहे आणि त्याच काळामध्ये इतरही विभागाच्या आणि इतरही बोर्डाच्या परीक्षा त्यावेळेला होणार आहेत आणि म्हणून मग आपला SSC बोर्डाचा विद्यार्थी हा कुठे मागे राहू नये हे आपली सगळ्यात मोठी आपल्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्या दृष्टिकोनातून विचार करत आहोत. समजा लॉकडाऊन असेल किंवा तुम्हाला जसं माहिती आहे की जसं कोविडच्या बाबतीमध्ये काही कंडिशन असेल, क्वारंटाईन असेल किंवा कोणी पॉझिटिव्ह असेल अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा आपण ठेवलेली आहे, ती म्हणजे आपण जून महिन्यामध्ये ठेवत आहोत. आणि ह्या दोघांचा निकाल लागल्यानंतर समजा श्रेणीवर्धन किंवा ATKT असेल किंवा अनुत्तीर्ण असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण पुरवणी परीक्षा ठेवतात की जेणेकरून त्याचं पूर्ण वर्ष जे आहे ते नुकसान होऊ नये. बाहेर जी सध्या परिस्थिती आहे आपण पाहतोय की महाराष्ट्रात म्हणजे विक्रमी रुग्णसंख्या जी आहे त्याची नोंद होते दिवसाला. मुंबई, पुणे, नांदेड, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत आणि सध्या मंत्रालयात सुद्धा अधिकारी असं सांगतायत की आमचं नियोजन सुरू आहे की येत्या काळात आणखी कडक आम्ही निर्बंध लागू करू आणि लॉकडाऊन सुद्धा होऊ शकतं अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली आहे. तर मुलांनी अशा परिस्थितीत कशी परीक्षा द्यायची असा सुद्धा एक प्रश्न आहे की जेव्हा सगळं काही बंद असेल, सगळं काही बंद करण्याची चर्चा सुरू आहे पण परीक्षा मात्र होतील, तर याच्याविषयी तुम्ही काय सांगाल की मुलांवर जे मानसिक एक दबाव निर्माण झाला आहे त्याच्याविषयी काय सांगाल? नाही, असं आहे की मी जानेवारीपासून सांगते की ह्या काळामध्ये परीक्षा होणार आहेत आणि त्या तऱ्हेची आम्ही तयारी सुरू केली. आणि दुसरा महत्त्वाची गोष्ट जे तुम्ही सांगताय की लॉकडाऊन होणार आहे किंवा काय होणार आहे, ज्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होईल किंवा लॉकडाऊन होईल त्याच्यावेळेला काय निर्णय घ्यायचे ते मी अगोदरच सांगितलं की त्या ठिकाणी परीक्षा होणार नाही, त्याची परीक्षा 3 महिन्यामध्ये होईल. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीचा या ठिकाणी विचार करत आहोत. आपण SOPsुद्धा दिलेले आहेत की मुलांची कशा तऱ्हेने शाळेमध्ये काळजी घेतली पाहिजे, कशा तऱ्हेने परीक्षा कंडक्ट केल्या पाहिजेत. कारण हा प्रश्न असा आहे की मुलांचं पूर्ण वर्ष पण या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. समजा एखाद्या मुलाला शिकायला जायचं असेल, कुठल्या प्रोफेशनल कोर्सला जायचं असेल, तर त्याचा निकाल हा ऑगस्टच्यापूर्वी लागणं हा आवश्यक आहे किंवा सप्टेंबरच्यापूर्वी लागणं आवश्यक आहे. त्याला जर जास्त लेट होत गेलं तर भविष्यामध्ये मुलांना शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं हे सुद्धा एक फार मोठ्या प्रमाणामध्ये कठीण होऊ शकतं. मुलं आणि पालकांचा आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे की अशा वातावरणात जिथे गरज नसल्यास बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे, अशा वातावरणात एवढ्या लाखोच्या संख्येने मुलं घराबाहेर पडणार, ते सार्वजनिक वाहतुकीचा मार्ग पर्यायाने ते वाहतुकीमध्ये जाणार, गर्दीत जाणार, जर अशा परिस्थितीत मुलांना कोरोनाची लागण झाली, एखाद्या शाळेमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झाली तर याला कोण जबाबदार असेल? नाही, असं आहे की याला कोण जबाबदार असेल ह्याचं उत्तर मी सांगू शकत नाही. कारण आम्ही सगळेजण एकत्र म्हणून आपण सगळ्यांनी हे बंदोबस्त केला पाहिजे आणि सरकार म्हणून आमची भूमिका हीच असणार की मुलांना एक सुरक्षित वातावरण देण्याबद्दल. आज मुलं घरी आहेत, सुरक्षित आहेत, शाळेमध्ये ज्यावेळी येतील तेव्हा त्यांना सुरक्षित वातावरण देण्यासंदर्भामध्ये आमचे प्रयत्न राहील. आजही आमचा हाच प्रयत्न राहील की सर्वांनी एकत्र मिळून ह्या परिस्थितीला समोरं गेलं पाहिजे. त्यामुळे एका कोणाला जबाबदार न देता प्रत्येकाने प्रत्येक मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. कारण शेवटी तो मुलगा आता जरी दिला नाही परिस्थिती तुला जूनमध्ये द्यावी लागेल. जूनमध्ये नाही देऊ शकला तर तो मुलगा ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्टने आमची जी परीक्षा असेल किंवा जुलैच्या एंड आमची जी परीक्षा असेल त्याला द्यावं लागेल. शेवटी त्याला परीक्षा तर द्यावीच लागेल कारण जर त्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. जितकं होईल तेवढं आपण ह्या वर्षीची परिस्थिती बघून पूर्णपणे जबाबदारी घेऊन आपण जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल एकत्रितपणे प्रयत्न केला पाहिजे. बहुतांश विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की जर आमचं शिक्षण ऑनलाईनच्या माध्यमातून झालेलं आहे तर आमची परीक्षा ऑफलाईन का होतीये, आमची परीक्षासुद्धा ऑनलाईन पाहिजे. अनेक मुलांना लिहिण्याची प्रॅक्टिस राहिलेली नाही आहे, लिहिताना त्रास होतोय, सो परीक्षा ऑनलाईन का होत नाही आहे त्याच्यासाठी मुंबई, नाशिक, पुण्यात आंदोलनंसुद्धा काही मुलांनी केल्याचं समोर आलं आहे, तर काय सांगाल? मी कालच त्यांच्याशी चर्चा केली आणि ते माझ्याशी कन्व्हिन्स पण झाले. कारण ही परीक्षा कुठल्या एका विद्यापीठाची परीक्षा नाही आहे, ही बोर्डाची परीक्षा आहे, सर्वांना समान परीक्षा आहे. गावाखेड्यामधला एखादा मुलगा पेपर लिहित असताना चुकून जर त्याचं इंटरनेट कनेक्शन समजा गेलं किंवा समजा एका डोंगराळ भागामधल्या मुलांचं नुकसान झालं तर त्या मुलाची त्यावेळी व्यवस्था काय असेल, एक प्रश्न तो राहिला. जी भौगोलिक परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची आहे त्याचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो आणि मी सुरुवातीपासून सांगते की आमच्या ज्या परीक्षा होणार त्या ऑफलाईन परीक्षा होणार. कारण आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जवळपास 30 लाखापेक्षा जास्त आहे 10वी 12वीची एकत्रित म्हणून. त्यामुळे हा विचार करत असताना आम्हाला खूप गोष्टींचा विचार करावा लागेल, असलेली सुविधा, असलेलं वातावरण आणि त्याचबरोबर परीक्षा.
आज CBSE बोर्ड असेल, ICSE बोर्ड असेल किंवा इतरही बोर्ड असतील, हे सगळे रिटर्न परीक्षा घेत आहेत. शाळेमध्ये येऊन विद्यार्थी परीक्षा देणार आहेत आणि त्या परीक्षा ज्या कालावधीमध्ये, ज्या कालावधीमध्ये आपल्यासुद्धा सगळ्यांच्या परीक्षा आहेत. आणि असं होऊन येऊ द्या की आपली परीक्षा न करता हे विद्यार्थी पास झाल्यानंतर पुढं आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढच्यासुद्धा समस्या खूप साऱ्या विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि जे तुम्ही सातत्याने सांगताय की मुंबई किंवा शाळा ज्या ऑनलाईन एज्युकेशन दिलेलं आहे म्हणूनच, तर किंवा मुलांना सराव नाही आहे म्हणूनच आपण मुलांसाठी अर्धा तास जे आहे ते वाढून देण्याचा निर्णय घेतला की यावर्षी बरोबर मुलांना सराव नाही आहे. आपण पहिल्यांदाच क्वेश्चन बँक दिली, आपण मुलांसाठी पहिल्यांदाच सह्याद्रीवर इतके साऱ्या गोष्टी करतोय आणि मुलांना आम्ही मोटिवेट करतोय. कोणत्याही कारणाने मुलाला आत्ताच्या वेळापत्रकानुसार म्हणजे एप्रिलमध्ये परीक्षा देता आली नाही तर तो पुढच्या परीक्षेला कसा काय पात्र होऊ शकतो? म्हणजे एखादा मुलगा समजा त्याच्या इमारतीत जरी एखादा कोरोना असेल आणि त्याला घरातून बाहेर पडताना समजा भीती वाटली तरीसुद्धा म्हणजे त्याचा क्रायटेरिया काय, पात्रता काय आहे पुढच्या परीक्षेच्या संधीसाठी? नाही, त्याच्यामध्ये आम्ही तो क्रायटेरिया पूर्णपणे डिफाईन करणार, त्याचे पूर्ण डिफाईन करून देणार आहोत तुम्हाला सगळ्यांसाठी. आणि त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की समजा लॉकडाऊन आहे किंवा कंटेनमेंट झोन आहे किंवा क्वारंटाईन आहे किंवा घरामध्ये कोणीतरी पॉझिटिव्ह आहे आणि म्हणूनच आपण यावेळेला परीक्षा ज्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या शाळेत ठेवल्या, म्हणजे शाळेमधल्यांना माहीत पडेल की आज वर्षा गायकवाड आलेलं नाही पेपराला, कुठल्या पेपराला आलेलं नाही, ते XYZ पेपरला होती, ती ह्या पेपरापासून येत नाही आहे. मग अशा वेळेला शाळेने लगेच बोर्डाला कळवायचं आहे आणि मग उरलेले पेपर नंतर पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये वर्षा गायकवाडने येऊन द्यायचे. तर अशा तऱ्हेचे आम्ही ह्यासाठीच आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत आहोत. प्रत्येक गोष्टीचा विचार करून शाळेतल्या शिक्षकांशी चर्चा केलेल्या आहेत, प्रिन्सिपलांशी चर्चा केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या सूचना त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला आलेल्या आहेत. आम्हीसुद्धा तुमच्या सगळ्यासारखेच विचार करतो काही गोष्टींच्या बाबतीमध्ये, पण त्यांचं म्हणणं असं होतं की जसं मी विचार केला की असाइनमेंटचं, तर काही लोकांनी मला सांगितलं की सायन्सच्या विद्यार्थी, 12वीचा विद्यार्थी इंजिनिअरिंगला जाणार, मेडिकलला जाणार किंवा इतर प्रोफेशनल कोर्सला जाणार, त्याला कमीत कमी त्या गोष्टीची थोडी तरी माहिती असावी म्हणून तुम्ही प्रॅक्टिकल एक्झामिनेशन करत असताना 5 एक्सपेरिमेंट घ्या, पण त्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिकल परीक्षा तुम्ही घेतली पाहिजे असं शिक्षकांकडून मत आलं, प्रिन्सिपलांकडून मत आलं. त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी करत असताना समाजाच्या वर्ग जो मुलांच्या बरोबर सातत्याने गुणवत्तेचा पण विचार करावा लागतोय, परीक्षा पण घ्यावी लागते. ज्या टीचर्स आहेत किंवा ज्या मुलांशी निगडीत संस्था आहेत किंवा जे प्रिन्सिपल्स आहेत, विद्यार्थी आहेत, या सर्वांशी एकत्रपणे चर्चा करतोय. यूट्यूबवाल्यांशी चर्चा केली, काही संघटनांशी चर्चा केली, सर्वांशी चर्चा करून आम्ही हाच प्रयत्न करतो आहोत की आपण यावर्षी मुलांचं हेल्थ पण जपलं पाहिजे, आरोग्य पण जपलं पाहिजे, पण त्यांचं भविष्यसुद्धा नुकसान होता कामा नाही म्हणून आपण काम केलं पाहिजे. शेवटचा माझा प्रश्न आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये अजून परीक्षेला वेळ आहे तर बोर्डाच्या परीक्षांबाबत पुनर्विचार होऊ शकतो का, किंवा या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तुमची काही चर्चा झाली आहे का, पुनर्विचार होण्याची शक्यता आहे का? आमची प्राथमिकता ही मुलांचं आरोग्य आहे, पण सुरक्षित वातावरणामध्ये परीक्षा कंडक्ट झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून सुद्धा काय काय प्रयत्न करायला पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्व मी सुरुवातीपासून सांगते की आम्हाला तुमच्यासुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांना काय, रुग्णसंख्या जितक्या झपाट्याने वाढते आपण पाहतो की मृत्यूदर पण जो आहे तो कमी होता तो आता वाढतोय, तर या दृष्टीने पुनर्विचार होण्याची शक्यता आहे का? असं आहे की परिस्थिती आता सांगायचं झालं तर सध्या तरी आमचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल सध्या आहे, भविष्यामध्ये काय असेल तुमच्याकडे नक्की सांगायला येऊ. धन्यवाद. तर बोर्डाच्या परीक्षा ज्या आहेत त्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत आणि मुलांना परीक्षेसाठी 3 संधी मिळणार आहेत. आत्ता एप्रिलमध्ये मुलं परीक्षा देऊ शकतात, त्यासोबतच पुढे जुलैमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळणार आहे आणि त्याहून पुढे जाऊन पुन्हा एक तिसरी संधी जी आहे ती विद्यार्थ्यांना आपली ग्रेड वाढवण्यासाठी किंवा श्रेणी वाढवण्यासाठी.